a bit of a fun shape. जैसे कि कश्मीर फाइल, ये जी मूवी दाखवून नरेंद्र मोदीचं काय संदेश द्यायचं लोकांमध्ये हे तर मला काय कळेना. आज तुम्ही पाहत आहे जातीभेदचं राजकारण खूप चाललंय, परंतु मोदी सरकार ज्यावेळेस सत्तेत आली त्यावेळेस त्यांनी सांगितले की डेव्हलपमेंट, सबका साथ सबका विकास, पेट्रोल 30 रुपये, हे सांगून जी सत्तेत आली 2014 मध्ये, 2019 मध्ये त्यांच्याकडं काय सांगायला नव्हतं, परंतु हे पुलवामा घडल्यानंतर त्याच्यावरनं बोटं मागून तिने इलेक्शन जिंकले. आता 2024 जवळ आलं, आता यांच्याकडं काय सांगण्यासाठी काय नाही म्हणून हे पुलवामा तर झालं तसं 41 जवान मेले, परंतु ते 41 जवानांसाठी तिने काय केले का माझा एक प्रश्न आहे. आणि जे कश्मीरी पंडित 10 वर्ष सुट्ट्यात होते, तिने कश्मीरी पंडित साठी तिने काय केलेत का, त्यांच्या फॅमिलीसाठी काय केलेत का तिने, तिथं किती कश्मीरी पंडितांना घरं बांधून दिलेत, काय केलं हे तुम्हाला सांगायला पाहिजे. परंतु हे सोडून ते फिल्ममध्ये दाखवून असं दाखवलं गेलं की कश्मीरी पंडितांसोबतच नाइन्साफी झाली, असं नाही आहे की सिक्कांसोबत झाली. आणि किती एक मुसलमान मेले, कश्मीरी पंडित मेले, आम्हाला तिथं खूप दुःख आहे. मी एवढंच म्हणतो की कौम को कबीलों में मत बाटी है, कौम को कबीलों में मत बाटी है, लंबे सफर को मीलों में मत बाटी है. एक बहता दरिया है मेरा भारत देश, एक बहता दरिया है मेरा भारत देश, इसको झीलों और नदियों में मत बाटी है. हे जातीवादीचं राजकारण कराव नाही, या देशासाठी विकास काम काय होत आहे ते तुम्ही त्याच्यावरती जास्त लक्ष द्यायला पाहिजे. या देशाला आज तो पंतप्रधान करोनामध्ये कित्येक हिंदू लोक मेले, त्यांना अंतिम संस्कार करण्यासाठी त्यांना लाकडं नव्हते, तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं. हे करोना त्यांचं लागण त्यांना झालं नाही, 2000 किलोमीटर लोक चालत गेले, त्यांच्यासाठी तुम्ही काय केलं. हे त्यांच्याकडं मुद्दे नाहीत, परंतु या लोकांची दिशाभूल करणारी हे सरकार आहे. मी यांना निषेध करतो आणि संसदमध्ये उभारून ते पिक्चरचं तिने प्रचार करत आहेत तर हे आपल्याला दुःख वाटतंय. कश्मीरी पंडितांवरती पिक्चर बनवणं हे पण मला असं वाटतं की दुःख आहे, पिक्चर त्यांना दाखवणं हे चुकीचं आहे, म्हणजे त्यांच्यावरती खूप अत्याचार झालेला आहे हे दाखवणं मला योग्य वाटत नाही. परंतु हिचं प्रचाराच्या रूपामध्ये तुम्ही करत असेल तर हे चुकीचं आहे, तसं तुम्ही करू नका. एवढं म्हणतो जातीवादीचं राजकारण करू नका, हे देशामध्ये समजून राहतात, समजांसाठी काहीतरी चांगलं विकासवादी काम करा. या भारत देश हे सर्वात मोठी राज्यघटना असलं, जगात एकच देश आहे सर्वात मोठी राज्यघटना देशाची आपली आहे, हे भारत देश खूप मोठा आहे, याला समजांसाठी समजांचं योगदान या भारत देशाला आहे. एवढं बोलतो, जय हिंद, जय महाराष्ट्र.